हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रियंका आणि स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या रेसिपीमध्ये आवड्यापासून तयार होणारी आवडा कँडी ही रेसिपी पाहणार आहोत. आवडे खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, स्किनसाठी आहे, तसेच केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. आवडे हे फक्त थंडीच्या दिवसांमध्येच उपलब्ध होऊ शकतात, पण आपण आवडे वर्षभर स्टोअर करून ठेवू शकत नाही. त्यामुळे आपण यापासून आवडा कँडी, आवडा मुरब्बा किंवा आवडा जॅम अशा पद्धतीची रेसिपी तयार करून वर्षभर आवडा खाऊन हेल्दी राहू शकतो. चला तर मग आपण आपल्या आजच्या आवडा कँडीच्या रेसिपीला स्टार्ट करूयात. मी इथे 1.5 किलो आवडे घेतलेले आहेत. यांना स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे सर्वात अगोदर, म्हणजे यांना लागलेली घाण निघून जाईल. आता एका भांड्यामध्ये पाणी उकडायला ठेवलेलं आहे. पाणी छान उकडलं की यामध्ये सर्व धुवून घेतलेले आवडे टाकून घ्यायचे आहे. आवड्यांना छान उकडी येऊ द्यायची आहे, म्हणजेच छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला यांना उकडून घ्यायचं आहे. हे आवडे आपण एकदम जास्त उकडून घेणार नाहीत, तर फक्त यांच्या कळ्या वेगवेगळ्या होतील इतपतच आपण हे आवडे शिजवून घेणार आहोत, म्हणजे सॉफ्ट करून घेणार आहोत. फक्त 10 मिनिटे झालेली आहेत, तर तुम्ही पाहू शकता छान उकडी आलेली आहे. आता आपण एक आवडा चमच्यामध्ये घेऊन बघूयात. खूप गरम आहे, आपण आता याला फक्त मधातून प्रेस करून बघायचं आहे. सर्व पाकळ्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत, म्हणजे पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत, तर आपण गॅसची फ्लेम बंद करून एका चाळणीमध्ये काढून घेऊया सर्व आवडे. पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व आवडे थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आवडे उकडलेलं जो पाणी आहे त्याला आपण थंड करून त्याने केससुद्धा धुवू शकतो, केस छान सॉफ्ट होतात. आता अशा पद्धतीने छान थंड झालं की याच्या पाकळ्या सर्व वेगवेगळ्या करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत सर्व आवड्यांच्या पाकळ्या. आवडे छान थंड झालं की लगेच निघायला लागतात, त्याच्या कड्या वेगवेगळ्या सहज होतात. तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व आपण यांच्या ज्या बिया आहेत ते वेगळ्या काढून घेणार आहोत. आवडे छान उकडले की सहज त्याच्या पाकळ्या वेगळ्या होऊन बिया वेगळ्या होतात. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता एक प्लास्टिकचं भांडं घेतलेलं आहे मी. तुम्ही ते काचेचं किंवा प्लास्टिकचं भांडं घ्यायचं आहे, ॲल्युमिनियमचं भांडं घ्यायचं नाही. आता या आवड्यांच्या पाकळ्यांवरती मी 800 ग्राम साखर वापरलेली आहे, म्हणजेच 1.5 किलो आवडे होते आपले, तर 1.5 किलो आवड्यांसाठी 800 ग्राम साखर मी वापरलेली आहे. आता यामध्ये एक लिंबूचा रस वापरलेला आहे. लिंबूचा रस वापरल्याने काय होते की आपले जे आवडा कँडी आहे ते काळे पडत नाही. ही खास टिप्स आहे फ्रेंड्स, तुम्ही या पद्धतीने फॉलो करा, टेस्टसुद्धा खूप छान होईल. एकदम पांढरे शुभ्र आवडा कँडीज तयार होतील, छोटे मुलंसुद्धा खूप आवडीने खाणार. आता आपण ही सर्व साखर एकजीव करून घ्यायची आहे. लिंबूचा रस सर्व पाकळ्यांना लागेल अशा पद्धतीने सर्व साखर आणि लिंबू रस एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व साखरेमध्ये लवंगा टाकलेल्या होत्या कारण मुंगे लागू नये म्हणून, मी हे सर्व काढून घेत आहे इथे. तर छान एकजीव झालेलं आहे हे सर्व. आता आपण याला काळ्या कपड्यांनी, तुमच्याकडे दुपट्टा असेल तो सुद्धा घेऊ शकता, काळ्या कपड्याने आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे सतत 4 दिवस. सतत 4 दिवस झाकून ठेवल्याने पाकामध्ये छान, म्हणजे चाचणीमध्ये छान असं सॉफ्ट होतात कँडीज, खूप छान टेस्ट येते. मध्ये मध्ये 2 दिवसानंतर आपण याला ऊन दाखवूया थोडीशी, म्हणजेच बुरशी वगैरे चढणार नाही. आणि ऊन नसेल तर नाही दाखवलं तरीही चालेल. आणखी आपण याला असंच झाकून ठेवायचं आहे 2 दिवस, म्हणजे टोटल मी इथे 4 दिवस याला असंच झाकून ठेवलेलं होतं. 4थ्या दिवशी पाहू शकता छान सॉफ्ट झालेल्या आहेत आपल्या कँडीज. आता आपण याला एका चाळणीमध्ये सर्व काढून घेऊया, म्हणजे यातील पाक असं वेगळं करून घ्यायचं आहे. आणि हा जो उरलेला पाक आहे याला आपण छान आटवून पाण्यामध्ये घालून रोज आपण याला ज्यूस म्हणून पिऊ शकतो. आपल्या कँडीज कुठूनही काळे पडलेले नाहीत, खूप छान व्हाईट कलर आलेला आहे यांना. याचं थोडंसं पाक आपण निथळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये छान वाढवत घालायचं आहे. छान पातळसर असं पसरवून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आपल्याला व्यवस्थित असं. आणि 1 दिवसभर छान व्यवस्थित असं ऊन दाखवायची आपल्याला. पाहू शकता छान पसरवून घेतलं. आता आपण याला उन्हामध्ये ठेवूया. तर पाहू शकता आपल्या आवडा कँडीज छान ड्राय झालेल्या आहेत 1 दिवसभर उन्हामध्ये दाखवल्यामुळं, कुठूनही असं चिपकत नाहीत, म्हणजे चिटकत नाही आहेत, छान ड्राय झालेल्या आहेत. आता आपण याला वरून पीठी साखर टाकूयात. वरून 2 ते 3 चमचे मी यामध्ये पीठी साखर ॲड करणार आहे, म्हणजेच ते थोडेसे जर सॉफ्ट असतील तर एकमेकांना चिकटून ते खराब होणार नाही.
बाहेरून ड्राय आणि आतमधून ज्युसी अशा पद्धतीच्या आपल्या आवळा कँडीज तयार झालेल्या आहेत. या तुम्ही वर्षभर स्टोअर करून वर्षभर याचा स्वाद घेऊ शकता. खूपच हेल्दी रेसिपी आहे फ्रेंड्स. तुम्ही या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.